खंडली लेस ना हां बरं चल जा ए ऋता बरं झालं तू आलीस जरा सगळ्यांसाठी थोडा थोडा चहा कर जा काय ग काय झालं आई काही नाही ग ती एक गम्मत आहे गम्मत आहे म्हणून ती रडतीय नाही रे काका अरे तिला एक स्वप्न पडलं की हिच म्हणजे आमचं एक वेगळं घर म्हणून रडते का ती मग बरोबर आहे ना तिचं तिला आपल्यापासून दूर जावं लागणार असं दुःख झालंय अगं आई आधी ऐकून तर घे अगं हिच्या स्वप्नात तिला एक घर दिसलं आणि मग हिच्या आईला एक स्वप्न पडलं की हिच्या स्वप्नातल्या घरातून हिला कोणीतरी हाकलून देते बाळा तू बस बस जरा शांत बस खाली बस 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 पण मला त्या घरातून नाही पण या घरातून हाकललं तर अग तू कुठून कुठे शिरतेस तुला ह्या घरातून कोणीही हाकलवणार नाही ऋता तू अजिबात काळजी करू नकोस तुला ह्या घरातून कोणीही बाहेर काढणार नाही आणि कोण बाहेर काढायलाच निघाला ना तर हा तुझा आधे सासरा दरवाजामध्ये असा उभा राहील आई ओ तुम्ही बसा खाली बसा असं म्हणतेस बसतो आणि हे बघ ऋता आजपर्यंत चिटणवीस कुटुंबात असं कधीच झालेलं नाहीये की कोणी कोणाला बाहेर काढलंय किंवा कोण बाहेर गेलंय हो ही हिस्ट्री आहे चिटणवीस खानदानाची या खानदानात आजपर्यंत एकही डिवोर्स झालेला नाहीये हो आम्हाला कुणालाच पटत नाहीये की कोणाला घराबाहेर काढायचं किंवा घटस्फोट सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्यायचं